नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मस्त अशी रेसिपी, रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पोहे घेतलेत यामध्ये भरपूर पाणी घालून पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करा आणि तिने एक वाटी पोहे मोजून घ्या पोहे स्वच्छ धुवून घेतले यानंतर यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं आहे आता पोहे बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया तर यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे कांदा मोठा मोठा असा चिरून घेतला आहे यामध्ये आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात घ्या यानंतर आलं घ्यायचं आहे इथे आता मी एक मध्यम आकाराचा बटाटा कच्चा बटाटा सोलून घेतला आणि त्याचा रंग बदलू नये म्हणून असा पाण्यात ठेवला होता तर हा असा मोठा मोठा चिरून यामध्ये घालायचा आहे याबरोबरच इथे पाच ते सहा पाकळ्या लसून घेतला आहे आता पाणी न घालता याची अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कांदे आणि बटाट्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे पाणी घालायची इथे गरज पडत नाही ही पेस्ट आता आपण जे पोहे भिजवून ठेवले होते त्यामध्ये घालायची आहे त्याआधी हे पोहे असे हाताने छान कुस्करून घ्यायचे एक जीव करून घेतलेत पोहे आता जी पेस्ट आपण तयार केली ती यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया या पेस्टमुळे खूप मस्त चव येते या रेसिपीला हे सगळं मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया तर इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घेते चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही चवीप्रमाणे लाल तिखट घातलं तरी चालेल यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण जी पेस्ट केली होती त्यामध्ये आपण आलं लसूण कांदा बटाटा घातला त्यामुळे यामध्ये जास्त मसाले घालायची गरज पडत नाही आता इथे मी अर्धी वाटी बेसन घातलं आहे यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर गव्हाचं पीठ यातलं मी अर्ध घातलं गव्हाचं पिठाचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं इथे मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे जी आपण पेस्ट बनवली होती आणि पोह्यांचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ मळायचं तर इथे मी सगळं गव्हाचं पीठ घालते अजूनही हे ओलसर आहे ते इथे मी आणखी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मळत जायचं आपण अजिबात पाणी घातले नाही आहे आणि या पेस्टमध्येच आपण हे पीठ मळतो आहे त्यामुळे खूप छान रे चव येते या रेसिपीला तर इथे मी पीठ मळून घेतलं आणि मला इथे दीड वाटी पीठ लागलं आता यावरती एक चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मळून घ्यायचं पीठ मळून तयार आहे आता याची आपण पराठे बनवणार आहोत तर याच याच पिठापासून तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता आता याचा आपण पराठा लाटून घेऊया बटाट्यामुळे या पराठ्यांना खूप मस्त टेस्ट येते त्याचबरोबर सॉफ्ट होतात तर इथे पराठा लाटून घेतला आता याला छान राऊंड शेप यावा यासाठी प्लेटने किंवा असं एखाद्या झाकणाने कट करून घ्यायचं आहे तुम्ही असाच पराठा भाजून घेतला तरी चालेल दिसायला फक्त छान दिसावा म्हणून मी असं कट करून घेते एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेऊया तर हा मस्त असा पराठा तयार आहे चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटून घेतला आहे आता हा पराठा आपण भाजूया तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि पराठा तव्यावरती घालायचा आहे आता तेल तूप न घालताच पराठा आधी आपण भाजून घेऊया एका बाजूने भाजून झाल्यानंतर पराठा उलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर असा तेल तूप न घालताच दोन्ही बाजूने पराठा आधी खरपूस भाजून घ्यायचा यानंतर यावरती इथे मी तेल घालते तुम्हाला जर आवडत असेल तर तूपसुद्धा घालू शकता किंवा बटर घालू शकता आणि आता खरपूस करून घेऊया पराठा तर हा मस्त पराठा तयार आहे रंगसुद्धा पहा किती मस्त आला आहे काढून घेऊया तर इथे पराठा मी टोमॅटो केचप बरोबर केला आहे तुम्ही दह्याबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकता असासुद्धा हा पराठा खूप छान लागतो अगदी मऊ लुसलुशीत आणि चवीला खूपच मस्त होतो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे रेसिपी तुम्ही नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन, नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद